या प्रवीण इलेवन अर्थातच आदिशक्ती इलेवन या संघाच्या समोर ही पाहावं लागणार आहे. प्रवीण इलेवन या नावाने हा संघ मैदानावरती खेळत असताना पाहायला मिळतोय. बॅट स्टॉप लग बोट टीम पहिला चेंडू पडेल. वैभव गोलंदाजी मार्क वरती आता स्ट्राइक एंड वरती ऋषी पाहायला मिळतोय. पहिला चेंडू उजव्या यशी वरती जागा बनवतो शोक साडी इनफील्डला भेदत असताना पहिल्या चेंडू वरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर ऋषी याच्या बॅट मधून दॅट इज अ फॅन्टास्टिक शोक चौकार. एक साजेशी आणि एक चांगली सुरुवात ज्याला पहिल्या चेंडू वरती चौकार ठोकत असताना पाहायला मिळतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2011 विश्वचषकामध्ये अशा रीतीची फलंदाजी आपण वीरेंद्र सहवागकडून पाहिली ज्याने उजव्या यशीच्या बाहेरील चेंडूला सीमारेषेच्या बाहेर दाडलं आणि प्रत्येक मॅच मध्ये ज्याने चौकारानं खातं खोललं होतं. वैभवचा परत पहिला चेंडू जो चौकारासाठी आला हा फाटका फासला झेल महत्वाचा आहे. क्षेत्ररक्षक येतो चेंडू जवळ त्याला हुलकावणी देत चेंडू इथे पंचांचा इशारा येतोय परंतु इथे हा चेंडूने सीमारेषा ओलांडली आहे. अखूट टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न हाही चेंडू दुसऱ्या चेंडू वरती याला हा चौकार कुठे ना कुठेतरी व्हेरिएशन करण्याचा वैभव प्रयत्न करतोय. आणि प्रवीण इलेवनकडून ज्यावेळी पहिले षटक त्याच्या हाती सुपूर्द करण्यात आला ना त्यावेळी तो मैदानावरती खेळत असताना ज्याने अखूट टप्प्याची गोलंदाजी केली आतापर्यंत मायनस चेंडू हाताळल्यात आपल्या मायनस पॉइंटला प्लस पॉइंट मध्ये परावर्तित करायला हवं. चिप करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडू खाली सफलता प्राप्त झाली आणि तदनंतर वैभवचा सेलिब्रेशन सांगतंय. एक मोठी सफलता त्याच्या पदरी पडल्या खेळाडू बाद एक चांगली सफलता इथे वैभवला प्राप्त होत असताना पाहायला मिळते. त्याने कमबॅक केलं. हार जीत ही लपवणावर जिद्द राहू दे मनी झुंजा याची पुन्हा अडवतील ही लाख वादळ सिद्ध होऊन तुला उजळायचे पुन्हा. अर्थात ज्याने मात्र पहिल्या दोन चेंडूवरती दोन चौकार आले ना त्याने स्वतःला सिद्ध केलं आणि जिद्द ठेवली मनामध्ये. म्हणूनच की काय चांगल्या रीतीची गोलंदाजी त्याने केली आहे. फ्रंट लेग वरती पुढे टाकलेला चेंडू ज्यावरती ऋषी बाद झाला. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतो तो सचिन. हा चेंडू डाऊन द लेग राहिला. इथे काय घडलं जाते चोटी धाव घेण्याचा प्रयत्न आखो आखो मे इशारे दिवसा ढवळ्या चोरी झाली आहे धावांची. अगदी डाव्या यशीवरती टाकला गेलेला हा चेंडू पंच आमच्याकडे वळतात गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. चंदू या खेळाडूने के एस के मधून येत असताना जिथे हातलोट संघाचं नव्हे तर आपल्या नावासाठी हे अनेक वर्ष क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळाला. सँडी एस पी दादर ज्यावेळी मात्र क्रिकेटवरती एक सुवर्ण काळ चालू होती ना ज्या संघाचं प्रतिनिधित्व करणारा चंदू मैदानावरती पाहायला मिळतोय. हा चेंडू पुन्हा एकदा डाऊन द लेग आहे. पंचांचा इशारा बीमरचा नो गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. हा फ्री हिट असणार आहे. फलंदाजाला चालू नडेली नामी संधी असेल. सचिन मोठा फटका कशा रीतीने खेळेल हे देखील पाहावं लागणार आहे. अनेक वेळेला आपण म्हणतो एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट आणि या संकल्पनेनुसार ज्या ज्या वेळी क्रिकेटमध्ये बदल आले क्रिकेटमधील बदल आले परावर्तित करण्यात आलं आणि फ्री हिट वरती खेळाडू कशा रीतीने बाद होऊ शकतो. हँडल द बॉल हिट द बॉल टॉय इज ऑब्स्ट्रक्शन द फील्ड अँड रन आउट आणि या चार गोष्टी वगळताना खेळाडूला बाद दिलं जाणार नाही आणि त्या कारणास्तव इथे मोठा फटका खेळण्याची मुभा असणाऱ्या फलंदाजाकडे. एक चेंडू बीमरचा हाताला गोलंदाजाला ताकीद असेल. फलंदाज तोच आहे क्षेत्ररक्षणामध्ये. बदल होऊ शकत नाही हे जाणलं आणि त्याच क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण तैनात आहे. गोलंदाजी मार्क वरती वैभव पुन्हा एकदा सज्ज होतोय. फ्री हिटचा बॉल ऑन साइडला ठोकलाय चेंडू हवेमध्ये जरूर आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नसेल निर्जन स्थळी परंतु धावा मिळतील त्या डिक्लेअरच्या स्वरूपामधून दोन. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढतीये. पहिलं षटक प्रगती पदावरती असताना 13 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. 13 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक प्रगती पदावरती आहे. पॉवर प्लेचं हे षटक इथून एकंदरीत 13 धावसंख्येचा विचार केला 13 धावा जर का प्रति षटका गणिक आल्या तरी 39 बनतात. हा चेंडू सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव जरूर प्राप्त करण्यात येते. सुंदर रनिंग बिटवीन विकेट चित्याची चपळाई आणि हरणाचा वेग दाखवला या दोन्ही क्षेत्ररक्षकांनी. सागरनं बॅकअप दिलं तद्वर मिळाले एकेरी धाव. संघाची धावसंख्या पुढे सरकतीये जी 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात.
एक सफलता जरूर प्राप्त झाली परंतु कमबॅक करावा लागणार आहे. अचूक टप्प्याची भेदकता करणारी गोलंदाजी इथे करावी लागणार आहे वैभवला. तो गोलंदाजी मार्क वरती पुनश्च दाखल होत असताना पाहायला मिळतोय. राईटच्या मोर द विकेटने चंदूच्या फिरतात. हा चेंडू ऑन साइडला बॅटचा टोला लागलाय की काय, परंतु चेंडूला एलिव्हेशन चांगलं मिळालं. मिळतील धावा. दोन पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. पहिले षटक हे महागडं राहिलं. एक तेरी तो एक मेरी असं म्हणत असताना काही क्षण काही चेंडू जे असतात ना ते आपण अनेक वेळा म्हणतो हे फलंदाजांचे, तर काही चेंडू हे गोलंदाजांचे असतात. पहिले षटक राहिलं, फलंदाजांचा धावा आल्या 16. या दुसऱ्या उभारीत दोन षटकांमध्ये काय घडणार, काय बिघडणार, काय वाढून ठेवलं येणाऱ्या 12 चेंडूमध्ये हेही पाहावं लागेल. दुसऱ्या षटकामध्ये अक्षयला प्राचार्य करण्यात येतं. या गोलंदाजाकडे तितकीशी धमक आहे, परंतु पहिल्या षटकामध्ये जो काही सपाटून मार वैभवने खाल्लाय ना त्या धावा कुठेतरी रोखाव्या लागतील. पावरप्लेचं षटक जरूर होतं, परंतु पावरप्लेच्या षटकामध्ये एक महागडी गोलंदाजी पाहायला मिळाली. एकंदरीत 16 विचार केला तर प्रति षटकागणिक जर का 16 आल्या तर 48 बनतात, आणि या धावा ह्या तितक्याशा महागड्या पडू शकतात. अक्षय सोनकरच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आलाय. तो क्षेत्रक्षणाची व्यूहरचना पाहतोय. एक डिग बॅक स्क्वेअर लागला क्षेत्ररक्षक आहे. 38 सर्कल मध्ये दोन क्षेत्ररक्षक ऑन साइडला पाहायला मिळतात. शॉर्ट मिड विकेट एक मिड ऑन पाहायला मिळतोय. जिथे 38 सर्कलच्या बाहेर एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला तैनात करण्यात आलाय. काऊ करणारा क्षेत्ररक्षक नाहीये, लॉंग ऑन तैनात करण्यात आलाय. ऑफ साइडला पाहिलं ना मिड ऑफ आहे, एक लॉंग ऑफ पाहायला मिळतोय. जिथे कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे आणि एक स्वीपर कव्हरला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. जिथे पुन्हा एकदा प्रयाग सोडकरला प्राचार्य करण्यात आलाय, जो काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती अक्षर सज्ज होत असताना कशा रीतीची गोलंदाजी केली जाणार. ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये धावांची लयलूट झाली आहे याही षटकामध्ये पाहायला मिळणार का, प्रश्नचिन्ह. पहिला चेंडू उजव्या यशीवरती होता. हलक्या हाताने खेळलेला हा फटका जिथे एक धाव जरूर देऊन जातो आहे. जिथे आपण म्हणतो की प्रत्येक बॉलवरती आपण स्ट्राईक रोटेट करायला हवी. जिथे काही म्हणतो आपण धावा यायला हव्यात आणि त्या रीतीच्या धावा संत गती ना का होईना, पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न सातत्याने राहणार. चंदू ज्या वेळेला आपण म्हणतो की हा 360 मॅन आहे, ऑन साईड ऑफ साईड जिथे स्विच हिट या त्याच्याकडे असणारे अनेक त्याच्या भात्यामधील फटके आहेत, परंतु त्याच्यावरती हवी ठरणारा अक्षय कशा रीती गोलंदाजी करतोय हेही पाहावं लागेल. अक्षयचा हा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केला, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळत आहे. मोहम्मद मुश्ताक या गोलंदाज या फलंदाजाचा विचार केला. पाकिस्तानच्या या फलंदाजाने पहिला फटका आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळला होता आणि अशा रीतीची फटकेबाजी तदनंतर क्रिकेटमध्ये येऊ लागली. अनेक वेळेला आपण विचार केला तर गोलंदाजांसाठी ही तितकीशी मुभा राहिली नव्हती. अनेक क्रिकेटमध्ये बदल आले, परंतु क्रिकेटमध्ये फलंदाजी करणारा फलंदाज हा महाराज आणि गोलंदाज अथवा क्षेत्ररक्षक ही प्रजा हेही अनेक वेळा म्हटलं गेलं. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. धावा धावफलकावरती पाहिल्या तर 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 रन्स ऑन अ बोर्ड. 18 धावा 18 नंबरची जर्सी परिधान करणारा विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्वत्री परी प्लॅटफॉर्मचं कर्णधार पद सोडलंय आणि 18 क्रमांकावरती 18 ऑगस्टला क्रिकेटमध्ये त्याने पदार्पण केलं. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. झेल महत्वाचा आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला झेल. चेंडूची खेळी संपुष्टात. एक मॅग्निफिसंट एफर्ट दाखवत असताना एक चांगला झेल. प्रशांतने टिपला हा झेल खेळाडू बाद. झेल महत्वाचा होता. हँड अँड आय कॉर्डिनेशन चांगलं असायला हवं. चेंडूवरची नजर चांगली असायला हवी. आपलं बॉडीचं बॅलन्स आहे ना, या साऱ्या गोष्टी महत्वाच्या ठरतात. आणि आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना इट्स माइंड हा जो कॉल आहे ना हाही तितकासा महत्वाचा ठरत असतो. आणि प्रशांतने ते दर्शवलं. त्याने झेल टिपला. खेळाडू चंदू बाद झालाय. नवीन फलंदाज रोहित मैदानावरती आणि त्याच्या साथीला सचिन ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. धावा धाव फलकावरती आहेत त्या 18. या षटकामध्ये एक सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलंय. अचूक टप्पा देशीवरती नियंत्रण काय असतं आणि जी काही केली जाणारी ही गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. आपण म्हणतो ना का 4 दिवस सासूचे असतात तर 4 दिवस सुनेचेही पाहायला मिळतात. तेच घडतंय.
पहिलं षटक फलंदाजांचं तर दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजांचा बुलबाला पाहायला मिळालाय. हा चेंडू खुल्या टप्प्याचा ऑन साईडला खेळलाय शॉर्ट स्क्वेअर लेगला जिथे क्षेत्ररक्षक सागर चेंडूवरती येणार. तद्वर एक धाव आली या धावपालकावरती. संघाची धावसंख्या 19 या धावसंख्येवरती. प्रवीण इलेव्हन हा संघ थोडासा बॅकफुटवरती पहिल्या षटकामध्ये जरूर पाहायला मिळाला, परंतु आता मात्र मुसंडी मारण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. गोलंदाज अक्षय रायच्या मोर्दी विकेटने हा चेंडू उजव्या यष्टीवरती भन्नाट वेगाने अचूक टप्प्यावरती टाकला गेलेला हा चेंडू फास्ट अँड फ्युरियस यष्टी रक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल ईच एंड एव्हरी डॉट बॉल इथे कॉन्फिडन्स दुर्गिणित करणार आहे तो प्रवीण इलेव्हन अर्थात आदिशक्ती इलेव्हन या संघाचा. मैदानावरती एक चांगलं क्रिकेट आणि चांगलं कामकाज पाहायला मिळतं गोलंदाज अक्षयकडून. हा ही चेंडू यष्टी रक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल दुसरा षटकाचा खेळ संपुष्टात आला. या षटकामध्ये गोलंदाजाने केवळ धावा खर्च केल्या, 3 गडी बाद केले ते या षटकाच्या दरम्यान. एक लयबद्धता त्याच्याकडून पाहायला मिळाली. अक्षयच्या या षटकामध्ये कमबॅक झालाय या धावा धावफलकावरती. या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळत असतात, जिथे 9.50 सरासरीने करंट रन रेटने या धावा आल्यात. ही जी स्पर्धेचा विचार आपण केला ना, श्री सोमेश्वर चषक कोटरोळी या स्पर्धेचा, कोटरोशी या स्पर्धेचा विचार केला तर या स्पर्धेचं या वर्षीचं 7वं पर्व आहे. अर्थात मध्यंतरी एक KSK अंतर्गत ही स्पर्धा आपण आयोजित करतोय. मध्यंतरी एक वर्षी कोरोनामुळे आपण क्रिकेट पासून दुरावलो होतो आणि ज्या पहिल्या पर्वाचा विजेता संघ मैदानावरती खेळतोय प्रवीण इलेव्हन, यावर्षी या नावाने हा संघ खेळतोय. याआधी आदिशक्ती इलेव्हन या नावाने जाणला जायचा. प्रशांतचा पहिला चेंडू डाव्या यष्टीवरती होता. यष्टीरक्षक गोलंदाजाशी चर्चा करणार यात काय ती मात्र शंका नाही आहे, कारण की हा चेंडू जो आपण पाहिला ना कमी गतीने आणि डाव्या यष्टीवरती पाहायला मिळाला होता हे जाणलं होतं यष्टीरक्षकाने, कारण निलेश सोनकर यांच्याकडे दांडगा अनुभव आहे. शैलेश सोनकर, निलेश सोनकर या 2 बंधूंची गोड जोडी आहे ना. क्रिकेटवरती अनेक वर्ष त्यांनी प्रेम दाखवलंय. संघ जर का गोळा करायचा असेल, प्रत्येक खेळाडूला जर का जागं करायचं असेल तर शैलेश सोनकर. हा चेंडू यष्टी रक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल काय घडतं मैदानाच्या आतमध्ये पहा. जिथे अक्षय गोलंदाजी मार्क वरती आला त्याने मात्र दुसऱ्या षटकामध्ये दमखम दाखवला आणि त्यानंतर प्रत्येक संघनायक आणि प्रत्येक क्षेत्ररक्षकाच्या अंगावरती एक ऊर्जा संचारली. एक चांगलं क्रिकेट आपणही खेळायला हवं ते त्यांनी दाखवलंय. डॉट बॉल आलाय. प्रशांत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. प्रशांत पार्टेचा हा चेंडू ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक अक्षय त्या ठिकाणी फंबल करतोय. इथे चुकी झाली आहे, क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. स्ट्राईक रुटेट झाली आहे. सचिन नॉन स्ट्राईक एंड वरती आला, रोहित आला स्ट्राईक एंड वरती. कशा रीतीची फटकेबाजी होणार. स्ट्राईक रुटेट झाली आहे. शिवच्या षटकामध्ये रोहितला स्ट्राईक एंड वरती आणलं अक्षयच्या या चुकीने. गोलंदाजी मार्क वरती प्रशांत पार्टे पुन्हा एकदा राईट मोर द विकेटने सज्ज होतोय. हा चेंडू फटका फासला जरूर आहे. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. गली रिझन मधून निघेल, जिथे केवळ डिक्लेअर झोन मधून एक धाव मिळत असताना पाहायला मिळते आहे. अर्थात पहिल्या पर्वाचा विजेता संघ ही पहिली लढत मैदानावरती खेळत असताना पाहायला मिळतोय. गेले 6 पर्व, जे 5 पर्व जे झाले हे 6वं पर्व आपण पाहतोय. अर्थात गेले 7 वर्ष क्रिकेटचा हा कुंभमेळा, अर्थात क्रिकेटचा एक दैदीप्यमान आयोजन करणारा कोटरोशी संघ यावर्षीही अखूट टप्प्याचा हा चेंडू जिथे यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. फिंगर रोल केली होती या चेंडूवरती, गतीमध्ये परिवर्तन केलं, फलंदाजाला भ्रमामध्ये टाकलं. चेंडू त्याला वाटलं डावी यशी सोडून जाणार, परंतु गरकन गिरकी घेतली फलंदाजाची, फिरकी घेतली चेंडूने, यष्टीरक्षकाचा वेध घेतला. डॉट बॉल 20 वर्ष अशा एकंदरीत विचार केला तर या स्पर्धेला पूर्ण झाल्यात, परंतु KSK ही संकल्पना आली आणि KSK अंतर्गत ही स्पर्धा 7व्या पर्वामध्ये आहे. हा चेंडू मनगटाचा वापर केला, फटका फासलाय. प्रयाग सोनकर चेंडूच्या खाली सोन्याने टिपला झेल. खेळाडू क्रमांक बाद होतोय. रोहितच्या रूपाने या फलंदाजाचा संपला हा खेळ.
आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट मध्ये कल्याणचा असणारा शाहिद शेखला ज्यावेळी जितकी प्रचिती मिळाली ना तितकीशी प्रकाश ज्योता मध्ये हाही खेळाडू आला तोही कल्याणला बिलॉंग करतो. एक चांगला झेल त्याने टिपला, खेळाडू बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना किरण धावा धाव फलका भरती आहे. ते केवळ 22 ऑन साइड ला खेळले. हा फटका ऑन ड्राइव्ह, क्षेत्ररक्षक आहे शॉट मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण संघामध्ये, संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने भर. पहिलं सत्र संपुष्टात आलं. पहिल्या षटकामध्ये जिथे धावा आल्या होत्या 16, तदनंतर सुंदर कम बॅक या संघाने केलं. उर्वरित दोन षटकामध्ये एकंदरीत विचार केला ना तर धावा केवळ आणि केवळ 8 खर्च केल्या. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये धावा आल्या प्रशांतच्या, त्या 4 एक गडी बाद करण्यामध्ये तो यशस्वी ठरला. धावा बनल्यात 3 षटकांच्या समाप्तीनंतर 23-24 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. 18 चेंडू आणि 24 धावा अर्थात प्रति षटका गणिक 8 सरासरीने या धावसंख्येचा पाठलाग करावा लागणार. काय घडणार, काय बिघडणार या आपण ऐकूया. 23 झाल्यात 24 धावांचं लक्ष, 24 रनचं टार्गेट सेट करण्यात आलंय. 8 सरासरीने धावा बनवाव्या लागणार आहेत. काय घडतंय, काय बिघडतंय या आपण ऐकूया. शैलीजी जाधव सरांचा आवाज, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा. थँक्यू व्हेरी मच. विजेता संघ आणि कोट्रोशी संघ या सामन्यामधील विजेता संघ आणि कोट्रोशी संघ, कोट्रोशी संघातील खेळाडूंना आपण विनंती करूया, कुठे जाऊ नका, लगेचच नेक्स्ट मॅच खेळली जाईल. तर नक्कीच आता ज्यांचा आवाज ऐकून ऐकला ते एक बुलंद आवाज सातत्यपूर्ण महाराष्ट्र टेनिस क्रिकेट ज्यांनी गाजवलं ते जयजी भोसले सर. नक्कीच जर पाहिलं गेलं ना तर एखाद्या निसर्गामध्ये जर पाहिलं गेलं तर झाडांवरती असणारी जी हिरवी पालवी असते ना त्याची जितकी शोभा वाढते ना तितकीच शोभा एखाद्या मॅच मध्ये समालोचक करत असतात आणि ते समालोचन करत असताना आपल्याला आता ज्यांचा आवाज आपण ऐकला ते जयजी भोसले सर. तर जाऊया मी पुन्हा एकदा तुम्हाला या मॅचच्या इनिंग मध्ये घेऊन जातो. शैलेश जाधव पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये तुमच्या सर्व क्रिकेट रसिकांचं स्वागत करतो हृदयाच्या अंतकरणापासून, कारण की मॅच अतिशय अटीतटीची आहे. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय संघ सोनपार, तर दुसऱ्या बाजूला संघ आहे हातलोट. बिग फाईट, बिग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळेल. काटे की टक्कर, एल्गार, रणकंदन, रणसंग्राम, धडक बेधडक, धुंद, एल्गार, रोमहर्षित लढती आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळतील. तर जाऊया मॅच मध्ये काय घडतंय, काय बिघडतंय. संकल्पना जर पाहिली गेली तर येणारे चेंडू असतील 18 बनवायचे आहेत. 18 चेंडू 23 धावा, 24 धावा बनवायचे आहेत, 23 धावा लगवल्या गेल्यात. हे समीकरण असणार आहे आपल्या समोर. मात्र आता जर पाहिलं गेलं तर स्ट्राईक एंड वरती फलंदाज यावेळी प्रयाग आणि त्याचबरोबर नॉन स्ट्राईकला सोग, असे दोन फलंदाज आपल्याला आघाडीचे फलंदाज मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळतील. तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक हातलोट संघाकडून हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय रोहित. हा एक नामवंत गोलंदाज आहे. मात्र या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा नाविन्य, नव्याने, नवी दिशा, नवी उमेद, नवीन संकल्पना आपल्या खेळाडूला आपल्या संघासाठी घेऊन येताना येणारे चेंडू असतील 6. बघूया काय घडतंय या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. चला पंचांनी मात्र या ठिकाणी घोषणा केली आहे. पहिला चेंडू फुलर लेनचा चेंडू होता, मात्र त्याला एज लागला आणि डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये लॉंग स्टॉप रिजन मध्ये जाणारा हा चेंडू यष्टी रक्षक मात्र बीट केलं गेलं आणि वेगवान तेज तर्रार रफ्तार पाहायला मिळाली यावेळी या गोलंदाजाच्या गोलंदाजी मार्क वरती. सुपर डिलिव्हरी पाहायला मिळाली रोहित. हा सुरेख गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आता मात्र प्रयाग फलंदाजी करत असताना यावेळी फुल टॉस घेतलाय आणि सी कॉर्नर मध्ये बघूया क्षेत्ररक्षक चंदू आहे. चंदू कडून मात्र चुकी होते, चेंडू चाललाय वन बाउन्स सीमा रेषेपार, मिळतील धावा 4 चौकार 4 रन्स. और शॉट यार लाफ्टेड शॉट होता त्या ठिकाणी, मात्र थोडस मिस जज झाला आणि ही चूक चंदू घाडगे सारख्या एक नाविन्य अशा
क्षेत्ररक्षकाकडून होते हे एक दुर्मिळ चित्र आपल्याला पाहायला मिळते। हातलट संघाकडून सातत्यपूर्ण जर पाहिलं गेलं ना तर 360 म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं जातं मैदानाच्या कुठल्याही बाजूला अष्टपैलू 8 विभागांमध्ये विभागून क्षेत्ररक्षण करणारा जो कोण क्षेत्ररक्षक असेल तो हातलट संघाकडून चंदू। यावेळी मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू LBW विकेट या ठिकाणी पतन केलं जात आहे। आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 36 पालन फलंदाज बाद पहिला ब्रेक थ्रू पहिला विकेट पहिला मासा गळाला बॅक टू पवेलियन जातोय प्रयाग। यावेळी धावसंख्या स्कोरबोर्ड वरती लगावली आहे 5 या आकड्यावरती। आता मात्र समीकरण आपल्या समोर असणार आहे मित्रांनो, समीकरण आपल्या समोर नव्याने आलंय। येणारे चेंडू असतील 15, बनवायचे आहेत 19, हे समीकरण या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते। मात्र आता फलंदाजी मार्क वरती जर पाहिलं तर फलंदाजीसाठी आलाय प्रशांत। बघू, प्रशांत एक शांत संयमी खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, मात्र या मॅच मध्ये आक्रमक होतोय का? मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक चालू आहे। आता मात्र स्ट्राईक एंड वरती प्रशांत, हो फटका चांगला इनसाइड आउट मिळतील धावा 4-4-4 चौकार। ह्यावेळी मात्र प्रशांत सांगतोय चंद्रा सूर्यामध्ये आग आहे चंद्रामध्ये डाग आहे आणि मी या खेळपट्टीवरती वाघ आहे। वाघासारखा आला आणि षटक चौकाराच्या भाषेमध्ये चौकार खेळून गेला। मिळतील धावा 4 runs, व्हॉट अ शॉट यार, मन जिंकलीत या फटक्यानंतर या फलंदाजाने। प्रशांतने मात्र घनागाती प्रहार केलाय। आता मात्र पुन्हा एकदा रोहित वरती प्रहार चढवला जातो, धावसंख्या मात्र लगावली झाली 9 या आकड्यावर। हो पुन्हा एकदा सबमरीन डिलिव्हरी यावेळी पाहायला मिळाली, भेदक गोलंदाजी यावेळी गोलंदाजाच्या माध्यमातून पडल्यानंतर बॉलने थोडासा हरकत केली, थोडासा खालवर राहिला आणि हे पाहिलं मिस झाला एसटी फलंदाजाकडून। तदनंतर मात्र एसटी रक्षकाने कोणतीही चूक केली नाही आहे आणि डॉट डिलिव्हरीची सांगता। धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 9 या आकड्यावरती। अतिशय सुरेख आपल्याला खेळ पाहायला मिळतोय। हो यावेळी पुन्हा एकदा त्या ठिकाणी कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, फेकी करतोय का यस इट इज, तत्पूर्वी मात्र त्याच्या नाकाखालून चोरलेली ही एक धाव। एका धावेने सांघिक धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये पोहोचली आहे। स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लगावली जाते 10। आता मात्र येणारे चेंडू असतील 12, बनवायचे आहेत 14, समीकरण नव्याने आपल्या समोर येत आहे। नक्कीच आता जर पाहिलं गेलं तर येणारे चेंडू असतील 12, बनवायचे आहेत 14, नवीन समीकरण आपल्या समोर येत आहे। आणि गोलंदाजी मार्क वरती आपण काय पाहतोय, 360 मॅन ज्याला म्हणून ओळखला जातो तो चंदू शेट्टे, चंदू घाडगे माफ करा, चंदू सरांचं एक जबरदस्त असे समालोचक आहेत, त्यांची आठवण या ठिकाणी झाली, चंदू शेट्टे सरांचं नाव या ठिकाणी मुखातून निघालं। मित्रांनो, अतिशय जबरदस्त असं व्यक्तिमत्व, सर्व समालोचकांमध्ये जर लोकप्रिय असतील तर चंदू शेट्टे सर, सातत्यपूर्ण एक राजा माणूस म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं आणि त्यांच्याच तोडीस तोड असलेले आता आपल्या समेत या स्पर्धेमध्ये जोडले गेले जयेश भोसले सर, एक नामवंत समालोचक। मात्र चंदू घाडगे यावेळी गोलंदाजी मार्कवरती। तर स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय प्रशांत, प्रशांतने चांगली कामगिरी केली आहे, सुरेख फटके त्याच्या बॅट मधून आलेत, एक चौकार लगवलाय। मात्र या मॅच मध्ये कम बॅक करावा लागेल चंदूला। हो यावेळी लॉफ्टेड शॉट आहे, उंचच उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक अंडरनेटेड झेल होतोय, पहिला यावेळी ब्रेक थ्रू मिळतोय चंदू घाडगेला आणि पहिला दुसरा विकेटचं पतन मला वाटतं यावेळी होत आहे। आणि या
विकेट नंतर मात्र बॅकफुट वरती जाताना पाहायला मिळतोय सोनपार संघ. येणारे चेंडू असतील 11, बनवायचे आहेत 14. नव्याने समीकरण आपल्या समोर येतोय मित्रांनो. हे समीकरण मात्र जर पाहिलं गेलं तर थोडंसं कठीण पण नाही आणि सोपं पण नाही आहे. ज्याप्रमाणे मुश्किल नाही है कुछ दुनिया में, तू जरा हिम्मत तो कर, ख्वाब बदलेंगे हकीकत में, तू जरा कोशिश तो कर. आणि कोशिश तुम्हाला करावी लागणार आहे आणि ती कोशिश करत असताना मात्र दगो जहत आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळते. हे दोन खेळाडू आता मात्र स्ट्राईक एंड वरती फलंदाज सुयोग हा फलंदाज जो ओपनिंगला आलाय या मॅच मध्ये. नक्कीच जर मित्रांनो या मॅच मध्ये जर पाहिलं ना रंगत तर आतापर्यंत चेंडू टाकले गेले आहेत 7 चेंडूंमध्ये. ओपनिंगला आलेला फलंदाज मात्र पहिला चेंडू फेस करेल दुसऱ्या ओव्हरमध्ये. दुसऱ्या ओव्हरमध्ये दुसरा चेंडू. एक समीकरण नव्याने आपल्या समोर आलंय. चला चालू करा पंच, घाई करा थोडीशी. चला मॅच मध्ये चेंडू हो फुल टॉस घेतलाय अक्रॉस द लाईन खेळलाय सी स्क्वेअर लेग रिजन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, फेकी करतोय का नाही पंचांनी मात्र आमच्यापर्यंत. आता रन किती आहेत पंच डिक्लेअर? यस इट इज, एक धाव आहे डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये. स्कोरबोर्ड वरती धावसंख्या वाढवली जाते, स्कोरबोर्ड वरती धावसंख्या मात्र आता लगावली जाते. तेरा. नक्कीच येणारे चेंडू असतील 10. आणि यावेळी मात्र पुढे सरसावून काय फटका खेळलाय, मंत्रमुग्ध केलाय, क्लासिकल फटका, मॅग्निफिसंट फटका, दर्शनीय फटका, नेत्रदीपक फटका. मिळतील धावा 6-6-6-6 षटकार. व्हॉट अ शॉट यार, फॅबुलस. मन जिंकली या फलंदाजाने, पुढे सरसावला, या मॅच मध्ये वेट केला, वॉच केली, पाहिलं, निहारलं पूर्णपणे. खेळपट्टीची जाणकर्ता एक नॉनस्ट्राईकच्या ठिकाणी उभं राहून ओळखलं आणि तदनंतर मात्र केलेला प्रहार. हो यावेळी पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळलाय, लॉंग ऑफ ला क्षेत्ररक्षक आहे, कोणतीही चुकी करणार नाही. फलंदाज बाप बॅक टू द पवेलियन, कम बॅक करतो चंदू. हे क्रिकेटचं परिबन आहे मित्रांनो, हे क्रिकेटचं मादक सौंदर्य आपल्याला पाहायला मिळतं आणि हीच कसकत गमक क्रिकेटचे चाहते पाहण्यासाठी जोडले जातात. आणि सातत्यपूर्ण जर पाहिलं गेलं तर हे 7वं वर्ष आहे KSK चं. मात्र मागील काही काळामध्ये ह्या स्पर्धा कुठेतरी रोखून न धरल्या या कोरोना सारख्या महामारीने. मात्र या महामारीवरती जसं पाहिलं जातं ना, ज्या पद्धतीने एखादा सूर्य झाकला जातो डोंगराच्या आत आतमध्ये, तदनंतर मात्र क्षितिजा पलीकडून झेप घेण्यासाठी जो तीक्ष्ण असा उजेड होतो ना, तो उजेड मात्र आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी सुशील आलाय अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, स्लोअर पद्धतीची डिलिव्हरी, फसवलं जात आहे, चकवलं जात आहे आणि तदनंतर मात्र डॉट डिलिव्हरी सांगता. काय कश्मकश आहे मित्रांनो, ह्या किलबिलट आहे क्रिकेटचा. आता मात्र धावा करायच्या आहेत, 7 रन्स बनवायचे आहेत. हो यावेळी फटका चांगला आहे, उंचीच उंच लॉफ्टेड शॉट. किती धावा मिळतील हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. या सेडेज 2 धावा मिळतील. गमक आहे, धमक आहे, या फलंदाजाकडे ॲबिलिटी आहे, ती दाखवून देतोय. येणारे चेंडू असतील मात्र 6. चेंडूमध्ये 5 रन्स बनवायचे. 6-5 चं इक्वेशन आपल्या समोर आलंय, नवीन समीकरण आपल्या समोर आलंय. स्लॉग ओव्हरचं षटक जर पाहिलं गेलं तर हुकमी एक्का हातलोट संघाचा सुजित मोरे नाव ब्रँड KSK प्रतिष्ठानमध्ये ज्याची ख्याती आहे तो गोलंदाज यावेळी गोलंदाजी मार्क वरती. बघूया काय घडतंय, काय बिघडतंय. येणाऱ्या चेंडू असतील 6, बनवायचे आहेत 5. आता मात्र कसक कौशल्य सातत्यपूर्ण, वय वर्ष 40 असताना देखील क्रिकेट खेळतोय आणि ते कसक मात्र यावेळी या पणाला लावावं लागणार आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चला स्लॉग ओव्हरचं षटक आहे, अतिशय महत्वाचं षटक. या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर सुजित मोरे सरांवरती अतिरिक्त दबाव आणि दबावाला जुगारून मात्र पुढे जाण्यासाठी सातत्यपूर्ण यशोगाथा गायली आहे या गोलंदाजाने. म्हणूनच की काय यावेळी अक्रॉस द लाईन चेंडू भिर्र काढून दिलाय
चेंडू चाललाय सी मा रे शे पार षटकार विजयी षटकार काय फटका खेळलाय मन जिंकलीत आणि नंतर लगेच विजयी संघाचं हार्दिक कौतुक मात्र पराभव संघाने जे चांगली धडक दिली ना त्यांचं देखील मनापासून आभार तुम्ही या स्पर्धेमध्ये शिरकत केलीत चांगला खेळ आम्हाला दाखवलात त्याबद्दल तुमचा आभार तर नक्कीच या ठिकाणी सोडपार संघ आपल्याला कर्णधाराला विनंती करतो लगेचच यायचं आहे टॉस साठी आणि कोटरोशी संघ आपल्याला की लगेचच कर्णधार टॉस का बॉस मध्ये पाठवायचा आहे या सोडपार संघ आपल्याला विनंती करतो लगेचच आपला कर्णधार निलेश सर आपल्याला विनंती आहे लगेचच या टॉस बॉस मध्ये यायचं आहे टॉस करून लगेचच आपला निर्णय देखील ठरवून यायचा आहे कोटरोशी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपलब्ध आहे टॉस केला जातोय अविनाश जी शेलार यांच्या शुभ हस्ते एका बाजूला निलेश निलेश चांगला बॅटल आहे दोन्ही निलेश 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 दोन्ही दोन्ही बाजूला आहेत बघूया स्पिन द कॉइन निलेश सोनकर यांनी टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण निवडलंय सुपर्ब यार क्रिकेट